जय शिवराय। मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ॲक्टिव आर्ट ग्राफिक्स या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की थंबनेल बघून मी कुठली PNG तुम्हाला कंबाईन दिलेली असणार, बॅकग्राऊंडमध्येच PNG ती ॲड केलेली असणार, असं काही नाही आहे। पूर्ण PNG मी डिफरंट दिलेलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही लेने का, एकदम बिंदास रहने का और ज्यूस पिने का। अयो, हे ज्यूस कुठून आला होता? ठीक आहे, काहीही पिया, एकदम बिंदास राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, जे पण कोणी चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिजिट केलेले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनला ऑल ओव्हर सेट करा, त्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहे। आणि आजच्या व्हिडिओचं लाईक टार्गेट हे 500 ठेवलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर लाईक टार्गेट हे कम्प्लीट करा। आणि पूर्ण मटेरियल हे तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलला। त्यामुळे लाईक करायला विसरू नका मित्रांनो। आणि जर तुम्हाला क्विक मटेरियल पाहिजे असेल तर झिप फाईलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आणि झिप फाईल हे पासवर्ड प्रोटेक्ट असणार आहे, आणि त्याचा पासवर्ड मी स्वतः सांगणार आहे व्हिडिओमध्ये। वॉईस पासवर्ड असणार आहे, जास्त मोठा नसणार आहे, 4-5 वर्डचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला विदाउट स्किप पहा। आणि तुम्ही मला पर्सनल कॉन्टॅक्टसाठी माझ्या इन्स्टाला फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला आता आपण लगेच आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। तर फर्स्ट मित्रांनो, मी पिक्सआर्ट ओपन करून घेतोय, त्यानंतर आपल्याला प्लसच्या सिम्बॉलपासून सुरुवात करायची। प्लसच्या सिम्बॉलला टच करून वरी जी तुम्हाला ऑल फोटो दिसतोय त्याला टच करायचं आहे, आणि तिथून आपल्याला फर्स्ट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, तर फर्स्ट मित्रांनो आपण इथून बॅकग्राऊंड सिलेक्ट करूयात। फर्स्ट बॅकग्राऊंडला टच केल्यानंतर ही डायरेक्टली ओपन होऊन जाईल। ओके, ठीक आहे, हे आपलं बॅकग्राऊंड आहे। हे जस्ट तुम्हाला सुरुवातीपासून दाखवण्यासाठी, हे थोडं पोर्ट्रेट लँडस्केप होतं, त्यामुळे तो पार्ट सोडून द्या। इथून पूर्ण स्टेबल राहणार आहे आपलं लँडस्केपमध्ये, त्यामुळे टेन्शन नका घेऊ। आपलं बॅकग्राऊंड एकदम ब्राउनिशमध्ये आणि स्टार एकदम थोडंसं डिफरंट वाटतंय। ठीक आहे, तर आपण बॅकग्राऊंड घेतल्यानंतर यावरती तुम्हाला PNG ॲड करायचे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वॉईस पासवर्ड दिलेला आहे, पूर्ण मटेरियल PNGची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आणि पासवर्ड जास्त मोठा असणार नाही, 4-5 वर्डचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप पहा। पासवर्ड मी स्वतः सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। ठीक आहे, आता आपल्याला यावरती PNG ॲड करायची। तुम्हाला PNG ॲड करण्यासाठी इथं खाली ॲड फोटोचा ऑप्शन दिसणार आहे, त्याला टच करून जिथं पण तुम्ही मटेरियल डाउनलोड करून ठेवलेलं आहे तिथून आपली मेन PNG घ्यायची आहे, जे की मी तुम्हाला PNG हे पूर्ण कटआउट करून दिलेलं आहे, पूर्ण असं इमेज वगैरे असं काही घेतलेलं नाही आहे। ठीक आहे, हे तुम्हाला साईज जेवढी पाहिजे असेल तेवढी ॲडजस्ट करून फर्स्ट याला क्रॉप करून घ्यायचं। मित्रांनो, जेवढी पण ही PNG आहे तेवढी आपण क्रॉप करून घेऊया। ठीक आहे, क्रॉप केल्यानंतर राईटच्या सिम्बॉलला टच करून आता हे जिथं तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे, शक्यतो डार्क बॅकग्राऊंडमध्येच हे PNG ॲड करा, कारण मी शॅडोसोबत ही PNG दिलेली आहे। विदाऊट शॅडो एकदम भंगार वाटते ही PNG, त्यामुळे मी शॅडो ॲड करूनच दिलेली आहे तुम्हाला। ठीक आहे, ही PNG इथं ॲड केल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे। ठीक आहे, राईटच्या सिम्बॉलला टच नाही करायचं मित्रांनो। ठीक आहे, आता आपण नेक्स्ट PNG ॲड करणार आहे। नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी परत ॲड फोटोला टच करायचं आहे। इथं आपण एक स्लोगनची PNG ॲड करणार आहे, हीवाली PNG फर्स्ट याला क्रॉप करून घ्यायचं, क्रॉपच्या सिम्बॉलला टच करून जेवढी ही PNG आहे तेवढी आपण क्रॉप करून घेऊया, त्यामुळे आपल्याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी इझी जातं, त्यामुळे आपण क्रॉप करत असतो PNG। ही वन साईड तुम्ही कुठंही ॲडजस्ट करू शकता, त्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे। आता नेक्स्ट PNG तुम्हाला एक लाईट इफेक्ट ॲड करायची आहे, त्यासाठी परत ॲड फोटोला टच करून इथून एक लाईट इफेक्ट जे की तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, आपण जे रेग्युलर यूज करतो तीच लाईट इफेक्ट आपण ॲड करणार आहे। याची थोडीशी साईज छोटी करून फर्स्ट याची ब्लेंडिंग मोड चेंज करूया। ब्लेंड या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि ही वाली इथं जिथं व्हाईट पोर्शन आहे तिथं आपल्याला ही PNG ॲडजस्ट करायची। ठीक आहे, थोडंसं आपण वरती छोटी करू PNG। ठीक आहे, एवढं ॲडजस्ट झाल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे। आता आपण नेक्स्ट PNG ॲड करणार आहे, जे की एकदम कडक आणि डिफरंट बनवलेले आहे, त्यासाठी परत ॲड फोटोला टच करून जे की टेक्स्ट फाईल आहे, मेन टेक्स्ट फाईल, यात एक प्रकारचा मॅसेज पण तयार होतो। काय मॅसेज तुम्हाला जर कळत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो, आणि तुम्हाला हे टेक्स्ट फाईल कशी वाटली ते पण कॉमेंट करून सांगा। फर्स्ट आपण ही टेक्स्ट फाईल क्रॉप करून घेऊया, क्रॉपचे सिम्बॉल टच करून जेवढी PNG आहे
तेवढी आपण क्रॉप करून घेऊया, त्यासाठी ॲडजस्टमेंट करता येईल आपल्याला व्यवस्थित, ठीक आहे. ही वाली पी एन जी तुम्हाला साईज जास्त मोठी नका करू, एकदम परफेक्टली छोटी, ठीक आहे एवढी. परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचा, आता आपण नेक्स्ट पी एन जी ॲड करूया. नेक्स्ट पी एन जी ॲड करण्यासाठी परत ॲड फोटोला टच करून, जे की आपण शुभेच्छाची टेक्स्ट फाईल ॲड करणार आहे इथं खाली, ठीक आहे. याची साईज तुम्हाला जशी वाटली तशी ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे. परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं, तुम्हाला क्रॉप करायचं तर करा, कारण परत तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं असेल मागच्या टेक्स्टला, त्यामुळे मागची टेक्स्ट ही सिलेक्ट होणार नाही, त्यासाठी क्रॉप करत जा मित्रांनो. काय नाही, वेळ लागला तर लागला, पण वन टाईममध्ये आपला बॅनर आहे एकदम परफेक्ट तयार झाला पाहिजे, ठीक आहे. थोडीशी मोठी करून घेऊया, त्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचे. आता आपण नेक्स्ट पी एन जी ॲड करणार आहे. नेक्स्ट पी एन जी ॲड करण्यासाठी परत ॲड फोटोला टच करायचे. त्यानंतर शुभेच्छासाठी हे थोडंसं डिफरंट दिलेलं आहे डिझाईनमध्ये, कारण हे रक्षाबंधन म्हणलं की थोडंसं बॅनरवर थोडंफार वर्क असलेलं सूट होतं, त्यामुळे मी अशी डिझाईन तयार केली आहे. ऑलरेडी ती पी एन जी होती, तयार नाही केली मी, ठीक आहे. तर फक्त हे शुभेच्छाचं त्यापुढं टेक्स्ट ॲड केलं आहे, ठीक आहे. मी क्रॉप करत नाही, डायरेक्टली हे ॲड करतो. परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचे. आता आपण नेक्स्ट पी एन जी ॲड करूया. तुम्हाला जे की नेमिंगसाठी डिफरंट पी एन जी दिलेली आहे, नेमिंग प्लेट हे डिफरंट दिलेलं आहे. फक्त मी माझी इमेज आणि नेमिंग प्लेट हे इथं डायरेक्टली ॲड केलेली आहे, कंबाईन केलेली आहे. जास्त आपल्याला वेळ लागायला नाही पाहिजे त्यासाठी. ही नेमिंग टेक्स्ट आपण डाऊन साईडला ॲड केली आहे, ठीक आहे. तुम्हाला हे नेमिंग प्लेट हे डिफरंट दिलेले आहे, तुम्ही तुमचं नेमिंग टेक्स्ट हे त्यावरती ॲड करू शकता. एवढे ॲड केल्यानंतर मित्रांनो, आता मी मेन पॉईंटवर येतो की आजच्या जी फाईल मटेरियलचा पासवर्ड आहे 2221, ठीक आहे. तुम्हाला पूर्ण हे कंटिन्यूमध्ये टाकायचं, स्पेस वगैरे काहीच नाही टाकायचं आहे, डायरेक्ट 2221 टाकायचं आहे. तुमची फाईल नक्की एक्स्ट्रॅक्ट होणार आहे, ओके. एवढं ॲड केल्यानंतर तुम्ही आता डेटची पी एन जी ॲड करायची आपल्याला, जे की तुम्ही वन साईडला कुठं पण ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे. हे वन साईडला एका साईडला ॲडजस्ट करायची आहे. ही आपण इथं थोडीशी छोटी, ठीक आहे, एवढी ठीक आहे, इथं ॲडजस्ट करून टाकू, ठीक आहे. मी क्रॉप काही करत नाही, डायरेक्टली ॲड करत आहे मित्रांनो, पण तुम्ही क्रॉप करत जा. परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचे. आणि आता नेक्स्ट पी एन जी आहे, जर तुमचा लोगो वगैरे असेल तर ते पण एकदम कडकमध्ये ॲड करून टाकायचं आहे, कॉर्नरला किंवा कुठं पण, जसं तुम्हाला तुमचा लोगो सूट होतं बॅनरवर ॲडजस्ट केल्यानंतर, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं. आणि हे बॅनर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला राईटच्या सिम्बॉलला टच करायचं. त्यानंतर तुम्हाला खाली हे ड्रॉचं सिम्बॉल दिसणार आहे, ड्रॉच्या सिम्बॉलला टच करून परत एक ड्रॉचं सिम्बॉल येईल, त्याला टच करून वरी जे तीन डॉट दिसतात त्याला टच करायचं आणि सेव्ह इमेज म्हणायचं. त्यामुळे आपल्या बॅनरची क्वालिटी थोडी बेटर येणार, ठीक आहे. तर बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.